पावभाजी बनवून झाल्यावर मग डेकोरेशन करायला घेतलं होतं बघा इथं आम्ही विधवता कार्टून कॅरेक्टर जरा ओळखायला लागले त्याच्यामुळं मग यावेळेस सगळं बलूनचं डेकोरेशन न करता स्पायडरमॅनचे थोडेसे वेगळे बलून आणलं होतं बघा स्पायडरमॅन ओळखू येतो त्याला त्याच्यामुळं आणलं होतं आणि बलून थोडेसे लावणारच होतो तर इथं वेदू दिसत नसेल तुम्हाला कारण तो झोपला होता झोप झाली तर बड्डेच्या वेळेला जरासं फ्रेश राहील त्याच्यामुळे त्याला झोपवलं होतं जे सेटच मिळाला होता बघा हे दोन स्पायडरमॅनचे गोल बलून एक मोठा स्पायडरमॅन आणि दोन स्टार असं पाचचा सेट होता तो आणला होता आम्ही आणि दुसरा बड्डे असल्यामुळं दोन नंबरचा बलून इथं चालू होतं बघा श्री पण हेल्प करत होता त्याला स्ट्रॉ दिली होती त्याच्यानं ते फुकत होते दोघं आणि नंतर मग बलूनचं डेकोरेशन टेबललाच लावणार होतं फक्त तर इथं मी ते करून घेत होते बघा श्रीचं शूटिंग करणं चालू होतं इथं आणि आम्ही दोघं मग लावत होतो बलून इथं बॅक साईडला लावलं नाही ह्या वेळेला फक्त टेबलला बलूनचं डेकोरेशन करून घेत होते बघा मी टेबलचं डेकोरेशन करून झाल्यावर मग इथं बघा जे स्पायडरमॅनचा सेट आणला होता ते पाचही बलून अगोदर फुगवून घेतले आम्ही आणि जी डबल टेप असते त्याच्यानं मग भिंतीवर चिटकून घेत होतो तर अगोदर मध्यभागी सगळ्यात आधी स्पायडरमॅन चिपकवला आणि त्याच्या बाजूला वरच्या आणि मग वरच्या दिशेला गोल स्पायडरमॅनचे बलून चिपकवले श्रीची एक्साइटमेंट बघा खूप हेल्प करत होता श्रीचा तो आणि खाली मग राहिलेले स्टार्स लावून दिले आणि दोन नंबर कुठं लावायचा ते विचार चालू होता अगोदर म्हणलं टॅग लावून घेऊ आणि मग इथं दाखवते बघा बलून टेबलच्या बाजूने कसं लावले होते मी गोलाकार कलरफुल बलून लावून घेतलं होतं नंतर दोन नंबर लावला आणि सगळं एकदा बड्डेचा डेकोरेशनचा सेट जो रेडी झाला होता तो दाखवते मी तुम्हाला सगळ्याला कसं आहे सिंपल साधं डेकोरेशन मला कमेंटमध्ये सांगा नमस्ते मेरे दोस्तों कैसे हो आप सब अच्छे होंगे आज है विदु का बर्थडे पीछे देखिए विदु रेडी हो रहा है विदु उठल्यावर त्याला खाऊ वगैरे घालून आवरलं होतं बघा त्याचा बर्थडे ड्रेस कसा आहे मला सांगा विदू आणि श्रीला सेम कलरचा कुर्ता पैजामाच घातलेला तर रेडी झाल्यावर इथं मस्ती चालू होती बघा विदूची त्याला नाम अगोदरच ओढून घेतलेलं मी ओला नाम लावून त्यावर तांदूळ चिपकवले होते तर झाली होती तयारी सगळी टेबल वगैरे रेडी केलेला होता मी आणि खाली गालीचा आतरलेला मग फ्रेंड्स यायला सुरुवात झाली होती वेदूच्या पहिल्या बड्डेला कोणाला बोलवलं झालं नाही कारण तेव्हा होता करोना त्याच्यामुळे घरच्या घरी केक कापून घेतला होता तरी बिल्डिंगमधले आलेले आमचे फ्रेंड्स पण आता जे आले आहेत ते आहेत खूप जुने आणि क्लोज असे मराठी मंडळी आमची सगळी सगळ्यांची लेकरंसुद्धा बघा एकदम मिसळून जातात असं वाटतच नाही की नवीन कोणी आलं आहे सगळे एकाच वयाचे असल्यामुळं फटाफट मिक्स होऊन जातात बघा बलून खेळत होते हे सगळे सगळे आले होते त्याच्यामुळं मग म्हणलं चला केक कटिंग करून घेऊया वेदूला इथं टोपी घातली होती नाम अगोदरच ओढला होता आणि स्पार्कल कॅन्डल लावल्यावर थोडासा घाबरला होता नंतर मग केक कटिंग करून घेतला वेदूचा केक बघा ब्लॅक फॉरेस्टच घेतलेला तर मस्त एन्जॉय करत होता वेदूसुद्धा छान वाटत होतं सगळ्या लेकरांना मग इथंच केक खाऊ घातला श्रीच्या डॅडींनी श्रीचे चाचूसुद्धा आलेले सगळ्या फ्रेंडची मग चालू झाली मज्जा फोटोशूट करायचा होता तर सगळ्यांना इथं जमा केलेलं बघा सगळे एकसारखेच दिसत आहेत सगळे एकच कलिक आणि नंतर मग लागलीत सगळ्यांनी गिफ्ट देऊन टाकलं
सगळ्या फ्रेंडचे गिफ्ट वेदू बघा, नवीन वाटत होतं त्याला तर हाताने घेऊन मग त्याच्या डॅडीकडे देत होता आणि परत मागितलं तर द्यायची तयारी नव्हती त्याची. इथं बघा सगळ्यांचा, मग नंतर बच्चे कंपनीचा, मोठ्या पुरुषांचा आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्सचा फोटोशूट करून घेतला. केक कटिंग झाल्यावर बघा भाजी करून ठेवली होती पण पुरी आल्याबरोबर लागल्या लगेच कामाला. असं वाटत नाही की वेगळं कुठून तरी आलेले आहेत असं नाही, तर लग्नानंतरच ओळख झालेली आमची, पण असं आता अजिबात वाटत नाही की आम्ही अगोदर फ्रेंड नव्हतो. तर आल्याबरोबर बघा वर्षाने कांदा कापायला घेतला होता, दीपाने पाव भाजायला घेतले होते, मी केक कट करत होते आणि कॅमेरामन जी होती ती होती राखी, तिनं कॅमेरा पकडून ठेवला होता, सगळ्याचं शूट करत होती ती. आणि बनवलेलं पावभाजी पाव सगळ्यांसाठी आणि प्रणोती ती प्लेट लावत होती. तर एकदम छान वाटतंय, असं खूप हेल्प होती. अचानक जरी काही कार्यक्रम ठरवला तरी आम्ही सगळे एकमेकांच्या घरी जाऊन मग मदत करतोच. तर इथं बघा आल्याबरोबर थोडंसं बसल्या आणि लागलेल्या कामाला, तर छान वाटतंय एकदम मस्त. भाजी तेव्हाच करून ठेवल्यामुळं थोडीशी गार वाटत होती, भाजी गरम करायला ठेवली, कोथिंबीर टाकून मग आणि पाव भाजतच होती दीपा. मी इथं प्लेट लावायला घेतलं होतं बघा, तर अगोदर सगळ्यात देणार होतो पाव भाजी ची भाजी, पाव, केक, वर्षाने कापून दिलेला कांदा आणि लिंबू. तर अगोदर हे होता बघा मेनू सगळ्यात, आणि नंतर मग दिलेलं आईस्क्रीम सगळ्यांना. तर इथं बघा मी मध्ये प्लेट लावत होते तोपर्यंत दीपा मग येऊन सगळ्यांना देत होती. तर लेकरंसुद्धा एकदम मिक्स होतात, असं जाणूच देत नाहीत माझ्या फ्रेंड्स की एकावर लोड पडला आहे. आल्याबरोबर लगेच कोणाच्याही घरी कार्यक्रम असला तर जातो लागलीच आम्ही, लागून जातो कामाला. तर जास्त बर्डन पडल्यासारखंसुद्धा वाटत नाही बघा. खाऊन झाल्यावर मग इथं आईस्क्रीम दिलेलं सगळ्यांना, उन्हाळा असल्यामुळं. श्री आणि चाचू बघा हे दोघं एकत्र बसले होते, उन्हाळा असल्यामुळं थोडं थोडं आईस्क्रीम मग दिलेलं सगळ्यांना. बच्चे कंपनीसुद्धा मस्त एन्जॉय करत होती. पुरुषांचं खाऊन झाल्यावर मग आता आम्ही बाकी होतो लेडीज. तर इथं सुद्धा बघा ह्या तिघीच लागलेल्या इथं सुद्धा कामाला. दीपा पाव भाजत होती, वर्षा प्लेट लावून घेत होती आणि प्रणोती मग केक कापून सगळ्यांना घेत होती. तर इथं बघा ही आहे राखी, अगोदर तिनं कॅमेरा पकडलेला येल्लो ड्रेसमध्ये, आणि वर बसलेल्या त्या वर्षाच्या सासूबाई आहेत, त्यासुद्धा आल्या होत्या. छानपैकी मस्त पार्टी झाली आमची. आणि नंतर मग वेदूचं बघा काय चालू होतं सगळे गेल्यावर. खूप खूप थँक्यू सगळ्या माझ्या फ्रेंड्सला, अजिबात असं लोड आल्यासारखं वाटत नाही कामाचा. तर सगळे गेल्यावर एकदम रिकामं वाटत होतं बघा. आणि जाताना किचन पण आवरून गेल्या माझं. तर एकदम मनापासून खूप थँक्यू. आणि थोड्याशा पिक्स इथं टाकत आहे मी बघा बर्थडेच्या. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. Thank you.